नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. काल आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि त्या निमित्ताने आज पंडित अप्पासाहेब जळगावकर यांची गुरुपौर्णिमा आपण इथे साजरी करतो आहोत. खरं तर गुरुचं महात्म्य नाही वेगळ्यापणाने सांगण्याची गरज नाही, तरीही एवढं नक्कीच सांगेन की भारतीय संस्कृती त्याच्यातल्या कला ह्या खास करून गुरु शिष्य परंपरेतूनच जोपासल्या गेल्या आणि पुढच्या पिढीकडे संक्रमित केल्या गेल्या. ह्याच गुरु शिष्य परंपरेला कलियुगामध्येही मान्यता मिळाली आणि ह्या 64 कला आणि 14 विद्या आजपर्यंत टिकून राहिल्या. अशीच एक अत्यंत सुरमयी कला म्हणजे संवादिनी. तिच्या नावातच जसं माऊलींनी म्हणलंय शब्दे विण संवादू, तर शब्दांशिवाय संवाद साधण्याची कला म्हणजे संवादिनी. जी स्वरातून संवाद साधते ती संवादिनी. त्याच संवादिनीचे सोलो परफॉर्मन्सेस आज आपण इथे ऐकणार आहोत. पहिला हा आविष्कार जे आपल्या समोर सादर करता आहेत ते आहेत हरीश करनाम. त्यांच्याबद्दल सांगायचं तर एक अत्यंत चतुरस्त्र व्यक्तिमत्व अशी त्यांची थोडक्यात ओळख मी करून देईन. यांनी MA केलंय तेच मुळात ऋग्वेदासारख्या अत्यंत अवजड विषयामध्ये, कि जिथे भले भले हात टेकतात अशा विषयात MA करून त्याच्यानंतर शब्दांवरती प्रभुत्व मिळवल्यानंतर ते सुरांच्या क्षेत्राकडे वळले. सुरांमध्ये व्होकल ते शिकलेले आहेत MR राजेश यांच्याकडे. कर्नाटक शास्त्रीय संगीतामध्ये त्यांची खासियत आहे. व्यंकटेश अलकोड, अनंत भागवत यांच्याकडे ते हार्मोनियम शिकत होते, शिकतायत. आणि आता अर्थातच पंडित उपेंद्र सहस्रबुद्धेजी. मी जेव्हा मगाशी त्यांच्याशी गप्पा मारत होते माझ्या असं लक्षात आलं, मी विचारत होते की तुम्ही बँगलोरचे, उपेंद्रदादा पुण्यातले, तुमची ओळख कशी झाली तुम्ही. हे ठीक आहे की गुरुचे अनेक प्रकार असतात आणि एकलव्य आणि द्रोणाचार्यांची कथा ही सर्वश्रुता आहेच, पण बेंगलोर ते पुणे हे कनेक्शन मला काही केल्या कळत नव्हतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की आज ज्या प्रकारे आपण संवाद साधतो आहोत त्या मीडियाचा वापर करून शिष्यांनी गुरुला शोधून काढलं. युट्यूबवरचे व्हिडिओ बघून त्यांच्या असं लक्षात आलं की ही संवादिनी भाषांच्या पलीकडे जाऊन संवाद साधते आहे. आणि कर्नाटकातला शिष्य गुरूंना शोधत शोधत पुण्यापर्यंत येऊन पोहोचला. त्यांच्या बोलण्यातनं असं लक्षात आलं की शिष्य गुरुच्याकडे पोहोचण्याच्या आधी गुरु स्वतःच शिष्याच्या घरी गेलेले होते. मेसेंजरवरती नंबर्सची देवाणघेवाण झाली आणि त्याच्यानंतर उपेंद्रदादा त्यांच्या काही कामासाठी बेंगलोरला गेलेले असताना त्यांनी हरीशजींना फोन केला आणि सांगितलं की मी 1 तासात तुमच्या घरी पोहोचतोय. मगाशी जेव्हा हरीशजी सांगत होते त्यांना माझ्या असं जाणवत होतं की ते किती रोमांचित झालेले असतील त्या क्षणाला, की पुण्याहून गुरुजी येतात, डायरेक्ट फोन करतात आणि घरी येतो असं म्हणतात. आणि मग तेव्हापासून सुरू झाला प्रवास बेंगलोर पुणे, बेंगलोर पुणे. आणि त्याचाच एक छान आविष्कार आज आपण इथे बघणार आहोत. हरीशजी आपल्या समोर सादर करणार आहेत जोग कंस. त्यांना तबल्यावरती जे साथीला आहेत ते आहेत शैलेशदादा वर्तक, पंडित विनायक फाटक यांचे ते शिष्य आहेत. आणि मला असं वाटतं की कलाकाराची खरी ओळख ही त्याच्या कलाविष्कारातूनच होत असते. तर मी रजा घेते आणि ऐकूया जोग कंस. श्री गुरुभ्यो नमः. आप सभी को मेरा प्रणाम. गुरुजी के चरण कमल में नतमस्तक होते हुए हमारे दादा गुरुजी और मेरा गुरुजी पंडित उपेंद्र सहस्र बुद्धे गुरुजी और हमें सभी गुरुजनों का पाद चरणों में मैं नतमस्तक होते हुए आज यह पुणा में एक छोटा सा गुरुपूर्णिमा का निमित्त हारमोनियम सोलो बजाने के लिए मेरे को अवकाश दिए हुए और गुरुजी को मैं प्रणाम पूर्वक वंदन करता हूँ. बाद में यह जो व्यवस्था पूरी हुई
हुए कॉस्मिक बीट स्टूडियो अमित दादा को और आप श्रोतागण सब लोगों को नमस्कार करते हुए मैं थोड़ा जोकंस भजन के लिए प्रयास करूंगा। नमस्कार। और मेरे साथ संगत कर रहे तबले पे शैलेश जी को भी मैं नमस्कार करता हूँ और ज्येष्ठ पंडित वर्य सब लोग आए हैं, सब लोगों को मैं नमस्कार करते हुए जोकंस प्रारंभ करता हूँ। नमस्कार।
Thank you.
Thank you.
सभी को बहुत धन्यवाद, नमस्कार। धन्यवाद हरीश जी, आपने बहुत अच्छा बजाय, बाहर आ गई। खरतर आता आपण ऐकला तो राग होता जोग कंस आणि त्याचा प्रहर हा रात्री असा दिलेला आहे। आणि हे मी मगाशी मुद्दामून सांगितलं नाही, कारण बाहेर संध्या समय चालू होता आणि आतमध्ये हरीश जी जोग कंस वाजवायला त्यांनी प्रारंभ केलेला होता, पण बाहेरचं वातावरण त्यांनी सुरांनी असं काही भारून टाकलं की कधी रात्र झाली आपल्याला कळलंच नाही। या मधल्या काळामध्ये प्रसिद्ध तबलावादक सुरेश जी हरदास यांचं आगमन झालेलं आहे, आपण त्यांचं स्वागत करूया। त्याच्यानंतर मी आता उपेंद्र दादांची दुसरी शिष्या आकांक्षा केळकर हिला इथे आमंत्रित करते।